मागचे निकाल जर आपण पाहिले मागच्या नगर परिषदांचे तर त्या निकालांमध्ये आणि ह्या निकालांमध्ये बराच मोठा फरक पडलेला आहे. शिवसेनेला आव्हान दिलं होतं, आता मैदानात येऊन दाखवा, बघा काय होईल. ते मैदानात काय झालं ते पाहिलं की नाही? आज याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी नंबर एक वर प्रसिद्ध झालं. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता आम्ही पुन्हा एकत्र येऊ. राज्यामध्ये आज नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांची रंगत पाहायला मिळाली. राज्यातल्या 106 नगरपंचायतींपैकी 97 नगरपंचायतींचा निकाल लागला. महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यांमध्ये झालेल्या नगरपंचायतींच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी जोर लावलेला होता. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांचं सरकार सत्तेत असताना सुद्धा नगरपंचायत निवडणुकीत आघाडीत बिघाडी काही ठिकाणी झालेली होती. काँग्रेस न स्वबळाचा नारा देत एकला चलोची भूमिका घेतली होती, तर काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. पक्ष पातळीवर विचार करता नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी सर्वाधिक जागांवर विजय मिळवलेला आहे, तर काँग्रेस आणि शिवसेना यांना त्यांच्या खालोखाल जागा मिळालेल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलेला आहे. राज्यातल्या सर्वाधिक नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 26 नगरपंचायतींवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे, तर भाजपच्या ताब्यामध्ये 24 नगरपंचायती आलेल्या आहेत. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसची 21 नगरपंचायतींमध्ये सत्ता आलेली आहे, तर शिवसेनेच्या ताब्यामध्ये 19 नगरपंचायतींची सत्ता आली आहे. राष्ट्रवादीनं सर्वाधिक नगरपंचायतींवर सत्ता मिळवली आहे, तर नगरसेवक संख्येच्या बाबतीत भाजपनं आघाडी घेतली आहे. भाजपचे 384 नगरसेवक निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 344, काँग्रेसचे 316, तर शिवसेनेचे 284 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आपण एकूण आकडेवारी पाहिली, यानंतर आता आपण विभागवार आकडेवारी नेमकी काय आहे ते देखील पाहूया. सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रातली आकडेवारी पाहूया. 5 जिल्ह्यात 19 नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या सगळ्यात सर्वाधिक जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 94 जागांवर विजय मिळवलेला आहे, तर काँग्रेसला 56 जागांवर यश मिळालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचीसुद्धा घोडदौड पाहायला मिळालेली आहे. भाजपला 55 जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेनेला 25 जागा मिळालेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या 13 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये शिवसेनेच्या ताब्यामध्ये 3 नगरपंचायती, राष्ट्रवादीकडे 4, तर भाजपच्या ताब्यात 4 नगरपंचायती आलेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण 221 जागांचा विचार करता शिवसेनेनं 59, राष्ट्रवादीनं 56, भाजपनं 58, तर अपक्षांनी 17 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 14 जागांवर यश मिळालेलं आहे. मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातल्या 23 नगरपंचायतींसाठीची निवडणूक पार पडली. या 23 नगरपंचायतींचा विचार करता शिवसेनेच्या ताब्यात 4 नगरपंचायती, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 6, तर काँग्रेसकडे 4 नगरपंचायती आल्या, तर भाजपनं 7 नगरपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. मराठवाड्यातल्या एकूण 391 जागांचा विचार केला तर शिवसेनेला 74, राष्ट्रवादीला 93, यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत 3 जागांचाही समावेश आहे. काँग्रेसला 78, भाजपला 99, वंचित आघाडीला 2, MIMला 3, तर अपक्षांना एकूण 36 जागा मिळालेल्या आहेत. विदर्भातल्याही 29 नगरपंचायतींचे निकाल हाती आलेत. यामध्ये शिवसेनेच्या ताब्यात फक्त 1 नगरपंचायत आली आहे,
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात 3 नगरपंचायती आल्यात, काँग्रेसकडे 12 तर भाजपच्या ताब्यात 6 नगरपंचायती आल्यात. 5 ठिकाणी त्रिशंकू स्थिती दिसतेय. विदर्भातल्या 493 जागांचा विचार करता शिवसेनेला 48, राष्ट्रवादी काँग्रेसला 72, काँग्रेसला 169 तर अपक्षांना 81 जागा मिळालेल्या आहेत. नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, बुलढाणा, वाशिम या 10 जिल्ह्यातल्या नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. एकीकडे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, तर याच बीड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घवघवीत यश मिळवलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं 12 तर काँग्रेसनं 3 जागा जिंकत इथे सत्ता काबीज केली आहे. भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलंय. खरंतर गेल्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी एकही जागा मिळवता आलेली नव्हती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं यंदा जोरदार मुसंडी मारली आहे आणि कर्जत जामखेड नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलंय. माजी मंत्री राम शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं आपल्या जागा कायम ठेवण्यात यश मिळवलंय. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवली असून लोकांमध्ये जाऊन त्यांचे विषय समजून घेतल्यानं हा विजय आपल्याला मिळू शकल्याचं रोहित पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आता सध्या आपल्या बरोबर आहेत. त्या ठिकाणी आज ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपल्याला घवघवीत यश मिळालं आहे, काय सांगाल? नाही, त्याला घवघवीत यश मिळायचं कारण एकच, नागरिकांचा आमच्यावर असणारा विश्वास. तिथे असणारे नागरिकांनी, तिथे असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना मनापासून लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेम दिलं, विश्वास व्यक्त केला. तिथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मनापासून त्या ठिकाणी काम केलं. आदरणीय अजितदादांचं मार्गदर्शन हे आम्हाला होतंच आणि थोरात साहेबांचं पण मार्गदर्शन होतं आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून एकत्र लढत ती लढली. 17 पैकी 15 उमेदवार हे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि लोकांनी हा दाखवलेला विश्वास येत्या काळामध्ये विकासाच्या माध्यमातून त्या विश्वासाला सार्थ राहण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. कुठले कुठले विषय आपण मतदारांपर्यंत पोहोचवले होते आणि काय आश्वासन यादीमध्ये आपण इथून पुढे पूर्ण करणार आहात? विकासाचे मुद्दे हे महत्त्वाचे त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये शहरामध्ये ज्या प्रमुख गोष्टी लागणार आहेत ते मुद्दे आम्ही त्या ठिकाणी घेतले होते. ज्याच्यामध्ये CCTV असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्याचबरोबर सद्गुरू संत गोदर महाराजांचं एक भक्त निवास हा एक विषय त्याच्यामध्ये होता आणि प्रत्येक वॉर्डचे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी आम्ही घेतले होते. शेवटी आम्ही लोकांशी संवाद साधून त्यांचे विषय समजून घेऊन तेच विषय येत्या काळामध्ये, आपण बरेचसे विषय मार्गी लावलेत पण येत्या काळामध्ये राहिलेले विषयसुद्धा आम्ही मार्गी लावू या विश्वासाने त्या ठिकाणी लोकांनी आम्हा सर्वांना निवडून दिलं. जितेंद्र जाधव, News18 लोकमत, बारामती. रोहित पवार यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं कौतुक केलंय. लोक स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून मतदान करत असतात. जिंकलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करतानाच त्यांनी भविष्यात राज्य सरकारमार्फत कर्जत नगरपंचायतीला मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय. मी, मला काही माहीत नाही, मी 10 वाजता आतमध्ये कार्यक्रमाला बसलो होतो. आत्ताच कार्यक्रम संपून तुमच्या देखतच बाहेर आलेलो आहे. अजून नगरपालिकेचे मला फक्त कर्जतचा निकाल रोहितनं सांगितला कारण त्यांनी तिथं फारच एकतर्फी ती निवडणूक केली, म्हणजे त्यांनी कष्ट घेतले होते, सगळ्यांनीच घेतले होते. आता बाकीच्या बाबतीमध्ये शेवटी कुठल्याही निवडणुका म्हटल्यानंतर तिथली तिथली स्थानिक राजकीय परिस्थिती बघून साधारण लोक मतदान त्या ठिकाणी करत असतात. परंतु ह्या निवडणुका झाल्या ह्या पक्षाच्या चिन्हावर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षाने आता कोणी कोणी किती किती यश मिळवलं साधारण मी संपूर्ण माहिती घेतल्यावरच त्याबद्दल ते बोलू शकेल. पण जे कोणी सन्माननीय नगरसेवक नगरसेविका निवडून आलेले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांना त्यांच्या शहराचा विकास करत असताना निश्चितपणे सरकारची पण मदत लागेल, सरकार पण आपापल्या परीने मदत करण्याच्या बद्दलची मी खात्री देतो. महाविकास आघाडी पुढे आहे एकूण असं चित्र दिसत आहे. भाजप जरी एक स्वतंत्र पक्ष म्हणून पुढे आहे, मात्र महाविकास आघाडी म्हणून नगरपंचायती जास्त आल्याचं आकडेवारी पुढे.
विधानसभेत खरंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कुठल्याही तशा प्रकारच्या निवडणुका आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून तिन्ही पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून दिलेले नाही. फक्त राज्यसभा आणि विधानसभा आणि विधान परिषदेच्या जागेच्याबद्दल मात्र आम्ही तशा प्रकारे करतो. आता ह्या निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका होत असताना आपल्या राज्यामध्ये चार प्रमुख पक्ष काम करतात, महाविकास आघाडीतले तीन आणि भारतीय जनता पक्ष चौथा. हे चार राजकीय पक्ष काम करत असताना प्रत्येकजण आपला आपला जास्तीत जास्त सदस्य निवडून यावेत अशा प्रकारचा प्रयत्न करत असतं आणि तो प्रयत्न करायला प्रत्येकालाच मुभा आहे. म्हणजे आम्ही मागे आघाडी सरकार करायचो ज्या काँग्रेसच्या बरोबर त्यावेळेस पण केंद्राच्या पार्लमेंटच्या म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रपणे लढायचो, परंतु इतर मात्र निवडणुका तिथली तिथली राजकीय भौगोलिक परिस्थिती काय बघून ते लढले जायचे. आता काही ठिकाणी डायरेक्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील एकमेकाच्या विरोधामध्ये, उदाहरणार्थ कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ह्या भागामध्ये आपण बघितलं पुणे, तर तशा प्रकारच्या निवडणुका चालायच्या. पण अजून तरी पुढच्या खरं मुख्यमंत्री महोदय नेहमी मला बाळासाहेब थोरातांना आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना, जयंत पाटील, भुजबळसाहेब, एकनाथराव शिंदे ह्या सगळ्यांना सांगायचे, हे अशोकराव चव्हाण. राम शिंदे यांच्या पराभवाविषयी बोलताना आम्ही झालेल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करू अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. मी असं म्हणणार नाही कारण माझी अशी सवय नाही की, कारण काय की नाचता येईना अंगण वाकड्या सवयी, पण ही फॅक्ट ही आहे ना की ज्या प्रकाराने कोरोना असूनही बाकी जनकल्याणाच्या लोककल्याणाच्या कुठल्या योजना न राबवता ज्या प्रकाराने नोटा छापणं सुरू आहे त्या नोटांचा वारेमाप उपयोग गावोगाव झाला हे मी मांडत नव्हतो. याचं कारण तुम्ही असं म्हणाल की नाही, हे कारण झालं राम शिंदेनी इतक्या दादागिरीनंतरसुद्धा चांगले सदस्य निवडून आले. शेवटी राजकारणामध्ये कसं असतं की एक मत तुमचं कमी असेल तर तुमची सत्ता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये लक्षवेधी अशी कामगिरी केली आहे. त्यांनी कवठे महांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून दिली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलनं 10 जागा जिंकल्या आहेत. सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली होती असं मत रोहित पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवली गेली होती, त्यामुळेच हा विजय मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या प्रतिनिधींनी रोहित यांच्याशी ही खास बातचीत केली, संवाद साधला, पाहूया. संपूर्ण राज्याचं लक्ष लागले, त्या कोटीमंका निवडणुकीचा आज निकाल लागलेला आहे. रोहित पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यांची पहिली प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेणार, तुम्ही काय सांगाल आज? हा विजय कवठेमंकामधल्या सर्वसामान्य जनतेचा विजय, त्यामुळे मला निश्चितपणाने विश्वास आहे ज्या लोकांसाठी, ज्या लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत होतो त्या प्रश्नांना आम्ही कुठेतरी येणाऱ्या काळात न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करू. सर्व विरोधक एकत्र येऊन तुमच्याशी उभे होते, त्यांच्या त्यावेळेस विरोधक कोण आहेत, किती आहेत हे प्रश्न गौण आहेत. लोकांचा आशीर्वाद आणि पाठिंबा घ्यायचा हे एकच उद्दिष्ट आणि ध्येय आम्हा सर्वांचं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही आमची वाटचाल ठेवली आणि लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. युवकांचा चांगला प्रतिसाद आहे, लोक युवक म्हणतात, युवक म्हणतात की येणारं 2024 आमदारकीची निवडणूक लढाव, त्यावर तुम्ही मी असेल किंवा माझे सहकारी असेल, पक्षाचे पदाधिकारी असेल, पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. लोकांना पटलं तर पुन्हा एकदा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये संधी देतील. आता जे कती सत्ता मिळाल्या, लोकांचा विकास कशा पद्धतीने करण्याचं प्रत्येक वॉर्डामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. शहराच्या दृष्टिकोनातून कॉमन डेव्हलपमेंटचे वेगळेवेगळे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आता कोटीमंगाची नगरपंचायत तुमच्या ताब्यात मिळाली, पण राज्यात आता तुम्ही पुढे काय भाग घेणार? माझ्या तालुक्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत जिथं फार चांगल्या पद्धतीनं काम केलं जाऊ शकतं, त्यामुळे त्या प्रश्नांवरती काम करून निश्चितपणाने पक्ष असेल किंवा पक्षातले श्रेष्ठी असतील ज्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं आम्ही आमची वाटचाल चालू ठेवू. नक्कीच पक्षानं जर मार्गदर्शन केलं तर नक्कीच आम्ही पुढची वाटचाल करू असं रोहित दादाने यांनी व्यक्त केलेलं आहे. रोहित यांनी सुजितसह असिम मोर्चा न्यूज एजन लोकमत कवठेमंका. बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसलाय. बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर नगरपंचायतीच्या भाजपनं एक हाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केलाय.
त्यामुळेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय वजन वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या या निवडणुकीची जबाबदारी सुरेश धस यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. नगरपंचायत निवडणुकीतल्या या विजयानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. हाती सत्ता असताना सुद्धा धनंजय मुंडे यांना यश मिळवता आलेलं नसल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. गेल्या 2.5 वर्षातल्या पालकमंत्र्यांच्या कारभाराविषयी लोकांनी रोष व्यक्त केल्याचंही पंकजा यांनी म्हटलेलं आहे. सत्ता असून देखील यश मिळवण्यामध्ये सत्ताधारी कमी पडलेले आहेत. लोकांनी भारतीय जनता पार्टीला पहिली पसंती दिलेली आहे. राज्यभराचे निकाल मी बघते आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला लोकांनी मोठ्या संख्येने साथ देण्याचा निकाल आपल्या डोळ्यासमोर येत आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या त्या सर्वही नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालेलं आहे असं चित्र आता समोर स्पष्ट झालेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर नगरपंचायतीवर भाजपचं कमळ फडकलेलं आहे, त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसलाय. याविषयी धनंजय मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. मुळामध्ये हाच निकाल जर पंकजा मुंडे असं म्हणत असतील तर त्यांनी केजमध्ये एक कमळ सुद्धा का उभं केलं नाही. केजमध्ये त्यांना त्यांच्या पक्षाचं चिन्ह देण्या इतपत सुद्धा उमेदवार मिळाला नाही. ज्या केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 5 जागा जिंकल्यात आणि 2 नंबरला आज तो पक्ष आहे. काँग्रेस सुद्धा 3 नंबरला गेलेला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत सत्तार यांनी 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवून दिलेलं आहे, तर भाजपला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलंय. औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव सोयगाव नगरपंचायतीची निवडणूक झाली. रावसाहेब दानवे आणि भागवत कराड या 2 केंद्रीय राज्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. सोयगाव नगरपंचायतीवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले होते, मात्र मतदारांनी अब्दुल सत्तार यांनाच कौल दिल्याचं दिसतंय. काय तुमची एकूण शिवसेनेची गोडधोड आहे? खरं म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख या नात्यांनी त्यांनी दिलेले आदेश आणि त्याचा पालन केलेले अनेक शिवसैनिक महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या काही ठिकाणी आघाडी झाली, काही ठिकाणी आघाडी होऊ शकली नाही. स्थानिक कार्यकर्त्यांचा एकमेकांच्या भावना समजून सर्व पक्षांनी आतापर्यंत निवडणुका लढल्या, त्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रामधला 1 नंबरचा पक्ष म्हणून आला. राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या पाठीमागं आहे, काँग्रेस त्याच्या पाठीमागं आहे आणि एक काही जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे. आता याचे समीकरण जोडताना आम्हाला सत्तेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होणार नाही याची दक्षता आमचे सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख घेतील निर्णय आणि त्याची अंमलबजावणी आमचे सारखे सर्व कार्यकर्ते करतील. मराठवाड्यासोबत खरं म्हणजे धडगाव या ठिकाणी माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणची जी नगरपंचायत झाली त्या ठिकाणी 13 जागा अब्सोल्युटली बहुमत त्या ठिकाणी एक हाती सत्ता शिवसेनेच्या हातामध्ये दिली. साखरीमध्येही आमची सर्व आमचे मित्रपक्षांना आमची पूर्ण सत्ता आली. त्यानंतर जिल्हा परिषदच्या पहिल्या निवडणुका झाल्या, पंचायत समिती झाल्या, त्यामध्येही आम्हाला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं, काही ठिकाणी अपयशही मिळालं जिल्हा परिषदमध्ये. परंतु ही सर्व परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जी कुटील राजकारण करण्याचा प्रयत्न केला का महाविकास आघाडी हा ओबीसीच्या विरुद्ध आहे हे जनतेच्या समोर मांडण्यामध्ये ते सक्सेस झाले नाही. जनतेने त्यांना चपराक लावली आणि महाराष्ट्रामध्येही आदरणीय उद्धवजी असतील, आदरणीय अजितदादा असतील किंवा बालासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन सरकारला विनंती केली का ही निवडणूक जी आहे ओबीसीच्या बिने होणार नाही. परंतु सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका झाल्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा खापर ते महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व मतदारांनी आणि जनतेने त्यांना जी चपराक दाखवली, त्यांना जी त्यांची जागा दाखवली, ती चापलूसी केली, कशीही केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतात.
अनेक नगरपंचायतींमध्ये खरं तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. काही ठिकाणी धक्कादायक आणि अनपेक्षित असे देखील निकाल पाहायला मिळालेले आहेत. कौल कुणाचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.